ಮುಂದು ಅದನ್ನ ಮಾಗಿಗೆ ಸಗಡಿ ಐತೆ ಜರ ಅದನ್ನ ಮಾಡೋದೆ ಇದು ಬಂದ ಸಂತೋಷ್ ತಿಳಿ ಇಲ್ಲಿ ಕಡಿಗೆ ಹೋದ ಸಂತೋಷ್ ನಿಪ್ಪಾನಿ ನಗರದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಸರ್ಕಾರಿ ಉರ್ದು ಕಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಗೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ವರ್ಗ ಕೊಠಡಿಯನ್ನ ಮಂಜೂರಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾನಿಯ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀಮತಿ ಶಶಿಕಲಾ ಅಣ್ಣಸಾಹೇಬನ ಜೊಲ್ಲೆವೈನಿಯವರಿಗೆ ಶಾಲಾ ಎಸ್ಡಿಎಂ ಶಿವರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯ ಪರವಾಗಿ ತುಂಬುರುದ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಹೂಗುಚ್ಚದೊಂದಿಗೆ ಅವರಿಗೆ ಕೋರೋಣ. ಇದನ್ನು ಎಸ್ಡಿಎಂ ಶಿವ ಸದಸ್ಯರು ಕೊಡಬೇಕಾಗಿರುತ್ತದೆ. ಚಪ್ಪರಡ್ರಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಂದ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳದೊಂದಿಗೆ ಮಾನ್ಯರನ್ನ ಅಭಿನಂದಿಸಬೇಕು. त्या ठिकाणी आपल्या लाडक्या आमदार शशिकला जल्लेवहिनी यांच्या विशेष प्रयत्नातून उर्दू शाळेच्या बांधकाम म्हणजे खोलीचे पायाखोदाईचे काम इथं सुरू केलेलं आहे. त्यासाठी आज आम्ही वहिनीचा आभार आहे. असंच सर्वांच्यावर लक्ष राहून वहिनीने इथले आपल्या भागातली तसेच आपल्या निप्पाणी मतदारसंघाचे नाव चांगल्या पातळीवर नेऊन कामं चांगली करत आहेत. त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या माघारी आहोत. पुन्हा वहिनीला आमच्याकडनं शुभेच्छा 2248. तसंच वहिनींनी इथं वयोवृद्ध लोकांच्या पेन्शनी पण विशेष प्रयत्नातून मंजूर करून घेतलेले आहेत. ते या कार्यक्रमानंतर त्याचंही वितरण करण्यात येतील. जास्त सांग ಭರಂಕರ್ 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 ಬರ್ರಿ.
ಅವಕಾಶ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಸುಬೇದಾರ್ ಜಾಧವ್ ಜಾಧವ್ ದ್ವಾರಕಾ ಪಾಟೀಲ್ ದ್ವಾರಕಾ ಪಾಟೀಲ್ आमच्या आमदारांनी गल्ले वेणीनं आम्ही आमच्या शाळेतर्फे निवेदन देणार आहे की आमच्या ॲक्च्युलीच्या मुलांसाठी संरक्षण खात्यामध्ये कंपाऊंड आमचं अपूर्ण आहे फक्त तर कंपाऊंड आम्हाला मदत पाहिजे त्याचप्रमाणे मुलींसाठी आठवी जाणं गेलेल्या मुलींना नववीचे वर्ग नसल्यामुळे काही मुली गरीब तर नववीच्या वर्गात मुली देण्यासाठी प्रयत्न करावा त्याचप्रमाणे आमच्या इथं हॉलसाठी जागा आहे सांस्कृतिक हॉलसाठी तर त्या ठिकाणी डिमोलेशन करून एक रूम आहे सी आर सी ची ती कोलॅप्स होत आलेली आहे आणि मुलांच्या जीवाला धोका होईल त्याला आम्ही आता सांभाळतो मुलांसोबत ती तर डिमोलेशन करून त्या ठिकाणी सांस्कृतिक हॉल बन देवाचं करावं असं आमच्या एस डी एमशी तर जेव्हा 2013 पासून 2019 पर्यंत ह्या भागाचं एक जनतेचं सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यावेळेपासून मी बघा लागलं की माझ्या मतदारसंघामध्ये मराठी कन्नडा उर्दू अशा अनेक भाषेतून शाळा उपलब्ध आहेत आणि शाळा चालू आहेत तर त्या मुलांना भरपूर अशा बांधकाम जे काही त्यांचं रूम्स आहेत ते समस्या आहेत आणि ते मी जाणून घेतलेले आहे गेल्या एक वर्षामध्ये म्हणजे 2013 ते 2018 पर्यंत कमीत कमी 10 ते 12 खोल्या आम्ही करून दिलेल्या आहेत ह्यावेळेला देखील 10 खोल्या मंजूर करून घेतलेल्या आहे कारण सरकारकडून खोल्यांसाठी खूप कमी अनुदान येते तरी देखील मी माझ्या आमदार फंडातून आज इथं उर्दू शाळेमध्ये निपाणीच्या उर्दू शाळेमध्ये उर्दू मुलांच्यासाठी 9 लाखाचा निधी हे आपले राज्यसभा सदस्य प्रभाकर अण्णा कोरेजींच्या एका फंडातून आज मी उपलब्ध करून घेतलेला आहे म्हणून मी कोरे अण्णांना अभिनंदन करतो की एक राज्यसभा सदस्य जेव्हा मी मागणी मांडली त्यावेळेला निपाणीमध्ये उर्दू शाळा आणि जत्रट वेस्टमध्ये मराठी शाळा अशा 2 खोल्यांना त्यांनी 9 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे आणि आज त्याचं पायाभरणी पूजा भूमिपूजा झालेलं आहे लवकरात लवकर हे कामकाज सुरुवात होईल आणि ह्या उर्दू शाळेच्या माझ्या मुलांना देखील इथं सुसज्जित असं एक इमारत बांधून देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यावाग चालू म्हणते पा महेश उद्यापासून चालू करतात आणि चांगल्या पद्धतीचं एक इमारत त्यांनी बांधून देतील थोडंसं पाऊस जोर आलं काही झालं थोडं समस्या होतील तरी देखील तुम्ही थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं बिल्डिंग आपल्या उर्दू मुलांच्यासाठी आपण इथं मंजूर करून दिलेलं आहे आज पायाभरणी झालेलं आहे आणि सुसज्जित असं इमारत देखील इथं करून देण्याचं एक व्यवस्था केलेलं आहे आता आज मॅडमनी सांगितलं की ह्या जे काही बी ए ऑफिस आणि शाळा संकुल इथंच आहे आणि त्याला एक व्यवस्थितपणे कंपाऊंड नाही आहे अर्धवट कंपाऊंड आहे ते जे काही आज निवेदन दिलेलं आहे त्याच्याकडे देखील लक्ष देऊन कुठल्या नाही कुठल्या फंडमध्ये घालून ते संपूर्णकडे आणायचा एक प्रयत्न आपण करतो आणि नक्कीच ते करून देण्याचा एक व्यवस्था करतो दुसरं जे काही सांस्कृतिक भवन सांगितलं ते काही मी आता लगेच करून देतो म्हणून सांगणार नाही त्याला जरा वेळ लागणार आणि ते वेळ लागलं तरी देखील थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून कारण मी तरी आमदार म्हणून सेवा करायला लागल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुम्ही अण्णासाहेब जोल्लेंना खासदार बनवलं आहे आणि त्यांच्या फंडामधून देखील हे मोठी जे कामं असतील जिथं मी कमी पडेन आजपर्यंत जोल्ले उद्योग समूहाकडून त्यांनी मला हातभार लावलेला आहे तर आता त्यांनी अधिकृत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अजूनही मोठा हातभार त्यांच्याकडून लागणार आहे तर ते सांस्कृतिक भवनाचं देखील त्यांना सांगून किंवा माझ्या फंडामध्ये ते देखील करून देण्याचं एक व्यवस्था आपण करूया कारण ह्या भागामध्ये आणि ह्या मुलांना शुद्ध पिण्याचं पाणी देखील इथं नव्हतं आपण ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचं पाण्याचं युनिट देखील इथं घातलेलं आहे आणि त्याचं मला वाटते भरपूर चांगल्या पद्धतीनं वापर व्हायला लागलाय तरी देखील त्याचं काच फुटलं आहे जरा त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढं तुमचं सगळ्यांचं जबाबदारी आहे त्याचं रिपेअर असू दे मेंटेनन्स असू दे काच फुटलेलं असू दे ते जरासं तुम्ही सगळ्यांनी नगरसेवक असू दे किंवा ह्या भागाचे जे काही आपले शिक्षण अधिकारी असू दे सगळ्यांनी मिळून जनता त्याच्याकडे लक्ष ठेवून ते कमी कुठेही बंद पडता कामा नाही हे दक्षता घेऊन ते देखील तुम्ही करा आणि सगळ्या मुलांना माझ्या शुभेच्छा आहे
की हे रूम लवकरात लवकर होईल आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षण घ्यावं हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो आणि सगळे इथं उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय कर्नाटक. इकडे इकडे मुलगी इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ.